आणि एकच स्तर मिळालेला एक उमेदवार यांनी पाच वर्षात काय विकास केला याचं देखील गुणपत्रिका आपल्या समोरच आहे. त्यामुळे याची एक तौलनिक स्थिती आम्ही गांभीर्याने विचारात घेतली आणि ही तौलनिक स्थिती विचारात घेऊन त्यांच्या गुणपत्रिकेच्या आधारावर त्या पक्षाच्या असलेल्या गुणपत्रिकेच्या आधारावर कामाच्या वैशिष्ट्याने म्हणजे त्यांनी शहरात जे केलेलं काम आहे त्या कामाच्या वैशिष्ट्यावर आम्ही सकल मराठा समाजाने असा निर्णय घेतला की एक प्रगतिशील विकासशील विकासाचा महामेरू असलेला ज्यांनी निवडून महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशात आपल्या विकासाचा झपाटा ज्यांनी दाखवलेला आहे असा नागपूरचा एक शान असलेला उमेदवार नितीन गडकरी यांना मराठा सकल मराठा समाजाने पूर्णतः पाठिंबा दिलेला आहे. आणि हा पाठिंबा देताना आम्ही मराठा समाजालाच आवाहन करतो असं नाही तर मराठा समाजातील इतरही जे समाज आहेत मराठा समाजाव्यतिरिक्त नागपूर शहरात असलेले इतरही समाज आहेत त्यांना सुद्धा आम्ही एकच विनंती करतो की उमेदवाराची गुणपत्रिका पहा, उमेदवाराचा कामाचा झपाटा पहा, उमेदवाराने केलेले कार्य पहा, उमेदवाराने या शहरात आणलेला विकास पहा, या शहराला देशाच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर कशा पद्धतीने याचं नाव आणत आहे ते चित्र पहा. आणि हे चित्र पाहून आपण सगळ्यांनी नागपूर नगरीसाठी नागपुराच्या विकासासाठी नितीन गडकरी यांना बहुसंख्येने निवडून आणलं पाहिजे असा मी इतर मराठा समाजासहित इतर सर्व समाजाला विनंती करत आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी 11 तारखेला नितीन गडकरींच्या कमळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे एवढं मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व बांधवांना त्याचप्रमाणे इतर सर्व बांधवांना मी आपल्या माध्यमातून विनंती करीत आहे. साहेब तुमचं नाव काय? मी प्रशांत मोहिते. काय पद काय तुमचं? सकल मराठा समाजाचा मी सल्लागार आहे. पत्रकार भवनात एक प्रेस कॉन्फरन्स झालेली होती संध्याकाळी, त्यांनी याच बॅनरच्या अनुषंगाने प्रेस कॉन्फरन्स केली. त्यांचं मत वेगळं होतं तर त्यांच्या कालच्या जे काही त्यांनी सांगितलं आणि काँग्रेसचा पाठिंबा द्यायचं तुमचं त्यांच्याबद्दल मत काय, ते ऑथेंटिक आहे नाही हे काय म्हणतात? हे बघा, सकल मराठा समाज ही एक सामाजिक संघटना आहे. सर एक व्यक्ती त्यांच्याशीच माझा संबंधित आहे आणि पुन्हा बैठक एकाने झाली होती की मुंबईला पुण्याला नागपूरला की भाजपला कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नाही सकल मराठा समाज हे कितपत सत्य आहे ते सांगा. त्यांचं सकल मराठा समाज ही एक सामाजिक संघटना आहे. सामाजिक संघटना म्हटलं तर त्यामध्ये विविध प्रचाराचे विविध पक्षाचे विविध विचाराचे लोक एकत्र येऊन ही सामाजिक संघटना चालवतात. त्यामध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य चालत असताना आम्ही जो सकल मराठामध्ये असलेले जे व्यक्ती आहोत आम्हाला असं वाटलं आमच्या सगळ्या लोकांना आमच्या मॅक्झिमम लोकांना सकल मराठा नागपुरातील सकल मराठाच्या मॅक्झिमम लोकांना हे वाटलं की नाही आपण एक मातब्बर उमेदवार एक विकसनशील विकास